या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या छायाचित्र संग्रहालयात आपलं सहर्ष स्वागत. हे संग्रहालय महर्षींच्या जन्मगावी मुरुड, हरणईजवळचं मुरुड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, इकडे तुम्ही आलेला आहात. हा जो बोर्ड आहे याच्यावर महर्षींच्या कुटुंबियांची छायाचित्र लावलेली आहेत. या बोर्डपासून आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. हा जो मध्ये फोटो लावला आहे हा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रथम पत्नी राधाबाई आणि त्यांच्या द्वितीय पत्नी आनंदीबाई उर्फ त्यांना बाया कर्वे असंही म्हणायचे यांचा फोटो लावलेला आहे. त्यांचे चार मुलगे चार सुना असा फोटो लावलेले आहेत आणि बाकी नातेवाईकांचे फोटो लावलेले आहेत. त्या त्या फोटोच्या ओघामध्ये मी त्या त्या फोटोची माहिती सांगत जाते. जरी हे महर्षी कर्वेंचं जन्मगाव म्हटलं तरी त्यांचा जन्म शेरवली नावाच्या गावामध्ये झाला होता. तिथे त्यांच्या आईचं माहेर होतं त्यामुळे आजोळी त्यांचा जन्म झाला. पण बालपण सगळं महर्षींचं या गावामध्ये गेलं. महर्षींचं प्राथमिक शिक्षण मुरुडला पहिली ते चौथीची प्राथमिक शाळा आहे तिथे झालं. तिथे जवळच आहे, तुम्ही तीही बघू शकता, त्या शाळेमध्ये झालं. आणि पुढचं शिक्षण दापोलीला आणि त्याच्या पुढचं शिक्षण मुंबईला झालं. महर्षी 15 वर्षांचे असताना त्यांचं राधाबाईंशी लग्न झालं. राधाबाई तेव्हा 9 वर्षांच्या होत्या. त्यांना एक मुलगा झाला रघुनाथ. आणि आनंदीबाई ज्या होत्या त्यांचे मोठे भाऊ वहिनी महर्षी त्यांच्या प्रथम पत्नी असा त्यांनी शेअरिंग बेसिस जॉईंट फॅमिली असा मुंबईला प्रयोग चालवला होता. म्हणजे घरातल्या स्त्रियांनी स्वयंपाक पाणी बघायचं आणि महर्षी आणि आनंदीबाईंचे मोठे भाऊ आणि त्यांच्या आश्रयाला आलेले भाचे पुतणे गावातले असे सगळेजणं एकत्र कुटुंबासारखे राहायचे. पुरुषांनी बाजारहाट करायचा, हिशोब वगैरे बघायचा, प्रत्येकाची कामं वाटून घेतलेली असायची. सकाळी जेवून प्रत्येकजण आपापल्या उद्योगधंद्याला बाहेर पडायचा. असं प्रत्यक्ष नातं नसलं तरी एकत्र कुटुंबासारखं राहायचं आणि खर्च आणि जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या असा त्यांनी एक प्रयोग चालवला होता. महर्षींचं स्वतःचं शिक्षण होऊन नोकरीला लागल्यानंतरच त्यांच्या मनात जे सामाजिक कार्याचं जे बीज होतं किंवा त्यांना जी आवड होती ते त्यांचं काम हळूहळू सुरू झालं. त्यांनी काय केलं की मी 200 रुपये देतो, गावातल्यांनी वर्गणी काढून थोडे पैसे गोळा करा आणि इथे जी प्राथमिक शाळा होती तर तिथे आपण वर्गखोली बांधू, मुलांची इंग्रजी शिक्षणाची गावातच सोय करू. म्हणजे ज्यांना बाहेर जाऊन शिकणं शक्य होणार नाही त्यांना इथेच राहून शिक्षण घेता येईल. नंतर मुलींचा वर्ग पण सुरू केला होता मुलींच्या शिक्षणाचा. काही काळ चालल्यानंतर तो बंद पडला. महर्षींनी अतिशय हाल अपेष्टा सहन करून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं होतं. ते मॅट्रिकला असताना तेव्हा सातारा हे मॅट्रिकच्या परीक्षेचं सेंटर होतं तर ते साताऱ्याला त्यांना जायचं होतं. काही त्यांना साधन मिळणं शक्य झालं नाही म्हणून दरमजल करत पायी साताऱ्याला चालत गेले. तिथे गेल्यानंतर परीक्षकांनी त्यांना परीक्षेला बसू दिलं नाही कारण ते लहान पुरे होते. त्यामुळे त्यांना सांगितलं परीक्षकांनी की तुझं वय पूर्ण नाही आहे, तू तुझं वय जास्त सांगतोयस. आणि त्यावेळेला आजच्यासारखं काही डॉक्युमेंटेशन बर्थ सर्टिफिकेट वगैरे नसल्यामुळे महर्षींनी काही तिथे वादविवाद केला नाही. ते परत आले आणि परत त्यांनी पुढच्या वर्षी जाऊन परीक्षा दिली. महर्षी म्हणजे प्रथम पत्नींबरोबर त्यांचा संसार चालू होता, एक मुलगा झालेला होता. महर्षी साधारण 30-31 वर्षांचे असताना त्यांच्या प्रथम पत्नी वारली आहे आणि ते ज्यांच्या ते जे एकत्र कुटुंबात राहत होते त्यातल्या त्या दुसऱ्या बाई पण 5-6 महिन्यांच्या अंतराने वारली आहे. त्यानंतर महर्षींनी एक जागा बदलली तर एक आठवणीतून आपण त्या बाहेर येऊ खातून सावरू म्हणून पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी स्वीकारली आणि ते पुण्याला स्थलांतर झालं त्यांचं. आणि मग त्यावेळेला पुण्याला जे सामाजिक विचारांचं मंथन चालू होतं त्या बैठकांमध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली.
या काळी कसं असायचं की मुलगी लहान अस म्हणजे मुलगी मुलगा दोघंही लहान असताना त्यांचं लग्न व्हायचं. आता महर्षी 15 वर्षांचे होते, या 9 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचं पहिलं लग्न झालं. अशा वेळेला जर पुरुषाची जर पत्नी वारली तर दुसरं लग्न करायला पुरुषाला परवानगी होती समाजाची. दुसरी पत्नी वारली तर तिसरं लग्नसुद्धा त्याचं होऊ शकत असेल. पण स्त्रीचा जर म्हणजे पत्नीचं जर पतीचं जर निधन झालं तर तिला दुसरं लग्न करायला परवानगी नव्हती समाजाची. आणि स्त्री शिकलेली नव्हती त्यामुळे पतिनिधनानंतर तिचे फार बिकट हाल व्हायचे. त्या काळी प्रत्येकाच्या पोटी बरीच मुलं असायची. कुटुंब नियोजनाचा शोध लागलेला नव्हता भारतामध्ये तरी कोणाला, त्यामुळे प्रत्येकाला 10-10, 12-12 मुलं असायची. त्याच्यामध्ये 4-5 मुली असायच्या. अतिशय गरिबीची परिस्थिती असायची, पैसा खूप नसायचा. अशा वेळेला बिजवर तिजवर म्हणजे 20 वर्षाच्या 30 वर्षाच्या 19 वर्षाच्या पुरुषाशी परत 9 वर्षाच्या कुमारिकेचं लग्न लावून दिलं जायचं, जो द्वितीय विवाह व्हायचा. म्हणजे इतका त्यांच्यामध्ये एज डिफरन्स असू शकायचा. एखाद्या पुरुषाची पत्नी आजारी आहे आणि समजा वारल्या तर 13 दिवस थांबले तरी पुष्कळ, 14व्या दिवसापासून वधूपित्यांची रांग लागायची की आमच्या मुलीला करून घ्या. कारण इतकी गरिबी असायची प्रत्येकाची की आपल्याकडचं एक खाणारा तोंड कमी होऊ दे, आपली जबाबदारी येऊन आपण एकेका मोकळे असं. यामुळे फक्त डोक्यावर छप्पर आहे, अंग झाकायला वस्त्र आहे, एक वेळ जेवायला मिळत आहे ना, म्हणजे ठीक आहे, ठीकठाक आहे, सुखी आहे, अशा ह्यानी लग्न लावून दिलं जायचं. कारण प्रत्येक घरी तीच परिस्थिती असायची. अशा वेळेला जर का त्या स्त्रीचा पती गेला तर आणि तिला जर मुलं बाळ नसतील, मुलगी म्हणजे ती पत्नी जर लहान असताना पतीचं निधन झालं तर उरलेलं सगळं आयुष्य तिला अतिशय संन्यस्त वृत्तीने घालवायला लागायचं. तिला परत विवाह करायला परवानगी नव्हती, तिचं केशवपण केलं जायचं, तिने एक वेळच जेवायचं, तिने लोणचं पापड यासारखे चमचमीत पदार्थ तिने खायचे नाही. आणि देवाच्या ठिकाणी आणि म्हणजे देवधर्म आणि स्वयंपाक पाणी एवढंच तिने करायचं, म्हणजे फक्त देह जगवायचा आणि दुसऱ्यांसाठी जिजवायचा एवढंच तिच्या हातामध्ये होतं. तिला जर का काही आपल्या पतीबरोबरच्या काही सुखद आठवणी असतील, काही संसाराचं हे असेल, तर ठीक आहे, त्या आधारावरती तिचं आयुष्य पुढचं कसं तरी काढू शकते त्या आठवणींच्या आधारावर. जर लहान मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्या मुलांच्या शिक्षणाचा पालनपोषणाचा प्रश्न उभा राहायचा. जर तिच्या धीरांनी किंवा तिच्या भावांनी जर त्यांची जबाबदारी घेतली तरच त्यांचं शिक्षण, त्या मुलीचं विवाह हे सगळं व्यवस्थित पार पडायचं. असे त्यावेळेला घ्यायचे जबाबदारी नाही असं नाही, पण प्रत्येकजण स्वतःचा संसार चालवताना पुरा करताना इतका मेटाकुटीला आलेला असायचा की दुसऱ्यांच्या मुलांचं मग किती बघणार शेवटी. मग तो मुलगा हुशार असला तरी पटकन कुठेतरी त्याचं शिक्षण थांबून नोकरीला लावून द्यायचं, मुलगी सुस्वरूप असली तरी बिजवर तिजवर म्हातारा व्यसनी अपंग कसाही असला तरी एकदा आपली जबाबदारी दुसऱ्याच्या गळ्यात टाकून दिली पाहिजे असं व्हायचं. स्त्री शिकलेली नसल्यामुळे तिला स्वतःला काही उदरनिर्वाहासाठी साधन नव्हतं, काही ती मिळवू शकत नव्हती. जॉईंट फॅमिलीच्या प्रॉपर्टीमध्ये माझ्या नवऱ्याचा हक्क आहे म्हणजे माझा पण हक्क आहे हे तिला समजायचं नाही. त्यामुळे वर्षाचे एक जोडी कपडे आणि जेवण हे आपल्याला देत आहेत म्हणजे उपकार झाले अशी एक प्रकारची दबलेपणाची भावना तिच्यामध्ये असायची. तिला काही व्हॉइसच नव्हता. तिला जर वाटत असेल की नाही आपल्या मुलाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, पण काही हातात पैसा नाही, बोलायला काही म्हणजे हे नाही, तिला प्राज्ञा नाही तिची मुलं, असं सगळे एकूण परिस्थिती झालेली होती. आणि अशा जर तरुण विधवा असतील तर त्यांच्यावरती म्हणजे समाजातले काही व्यक्ती निश्चितच त्यांच्याकडे वाईट नजरेने सुद्धा बघत असणार की तिचं पती नाही, तिचा तिला काही संरक्षण नाही, म्हणजे ती कोणालाही म्हणजे मी कसंही तिच्याशी वागू शकता ऐकू शकता, त्यामुळे तिच्यावर त्या दृष्टीने सुद्धा वाईट प्रसंग यायचे. तिला खूप स्वतःला जपून राहायला लागायचं. किंवा तिला स्वतःचं जर म्हणजे तिला जर पतीबरोबरच्या सहवासाची तिने अनुभव घेतला आहे आणि जर तिचं पाऊल वाकडं पडलं आणि त्याच्यातून जर तो काही
म्हणजे तिला दिवस राहिले तर तिची अवस्था आणखीन बिकट होत जायची, किंवा कोणी तिचा गैरफायदा घेतला आणि त्यातून जर अनैतिक संबंधातून म्हणजे त्या ह्याच्यातून जर का तिला दिवस राहिले तरी पण खूप बिकट परिस्थिती व्हायची. अक्षरशः तिला म्हणजे एकतर जडीबुटी खाऊन ॲबॉर्ट करून टाकण्याची प्रयत्न करायचा, किंवा कुठेतरी पंढरपूर कुठेतरी तीर्थक्षेत्री जाऊन मुलाला जन्म देऊन मुलाला देवळाच्या पायरीवर सोडून द्यायचं आणि उरलेलं सगळं आयुष्य एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे लपत छपत तिथे कुठेतरी आडबाजूला काढायचं. आणि यातलं काही जर नाही जमलं तर दारामागची विहीर तिची मैत्रीण आहे, तिथे जीव देऊन आपलं आयुष्य संपवून टाकायचं. कारण हे जे काय घडलं आहे ह्यात तिची स्वतःची मर्जी होती का, तिची चूक होती का दुसरे कोणाने तिच्यावर बळजबरी केली आहे भुलं हे काहीही बघितलं जायचं नाही. म्हणजे कोण पुरुष हे शोधत जायचं नाही, सगळा तो दोष स्त्रीवर टाकून तिचं तिला त्याच्या खाली म्हणजे गुदमरत होती ती ह्याच्या खाली. महर्षींनी ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून बघितलेल्या होत्या, त्यांना या सगळ्याची जाणीव जसे जसे मोठे होत गेले तसतसे या सगळ्या सामाजिक परिस्थितीची त्यांना जाणीव होत गेली आणि मुळात त्यांना शिक्षणाविषयी प्रेम होतं. त्यामुळे जेव्हा ते 30 वर्षाचे असताना ते त्यांना त्यांच्या प्रथम पत्नी वारली आणि पुण्याला येऊन त्यांनी त्या सगळ्या सामाजिक बैठकामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, तेव्हा एक दीड वर्षात त्यांचं मत असं झालं की मी आता परत ते त्यावेळेला 30 वर्षाचे होते त्यामुळे ते म्हणाले की मी आता परत कुमारिकी अशी विवाह करणार नाही, कोणी अशी बालविधवा असेल तर तिच्या वयाने मोठी तर आणि ती जर माझ्या गरिबीच्या परिस्थितीत स्वखुशीने म्हणजे माझ्याशी लग्न करून जर तयार असेल आनंदाने राहायला गरिबीच्या परिस्थितीत तर मी अशा मोठ्या वयाच्या विधवेशी लग्न करेन, नाही तर मग परत मी आता आयुष्यभर लग्न करणार नाही, मी पुढचं आयुष्य माझं असं असं त्यांनी ठरवलं. या ज्या बाई होत्या आनंदीबाई कर्वे यांचं वयाच्या 9व्या वर्षी लग्न झालं. देवरुखच्या जोशी घराण्यातली आहे या, त्यांच्या आईवडिलांचा फोटो इथे लावला आहे, त्यांचीही गोष्ट सांगेन मी तुम्हाला. आनंदीबाई ज्या होत्या यांचं देवरुखच्या जवळच मागजन म्हणून गाव आहे, इथल्या नातू घराण्यामध्ये यांचं लग्न झालं. वयाच्या 9व्या वर्षी लग्न झालं 20 वर्षाच्या बिजवराशी आणि 3 महिन्यांतच मिस्टर गेले, म्हणजे या जाणत्या म्हणून सासरी नांदायला गेलेल्याच नव्हत्या, फक्त मंगळागौरीला गेले होते. तेव्हा त्यांनी लांबून बघितलं म्हणजे बघितलं की या माणसाशी आपलं लग्न झालं आहे, एवढीच त्यांची आणि पतीची फक्त ओळख पाळली. बाकी त्यांना बातमी झाली की म्हणजे पतीचं निधन झालं असं. या तरीसुद्धा या जाणत्या झाल्यावर यांना सासरी पाठवण्यात आलं. सासरी जवळजवळ 12-14 वर्ष यांच्या सासूबाईंनी सासऱ्यांनी त्यांना अतिशय उत्तम रीतीने सांभाळलं. त्यांना म्हणजे एखाद्या मुलीला त्या परिस्थितीत आईनी जे जे काही शिकवायला हवं म्हणजे स्वयंपाक पाणी घरातलं काही किंवा तुला समाजात कसं स्वतःला सांभाळून राहावं लागेल ते सगळं त्यांच्या सासूबाईंनी त्यांना शिकवलं. यांचं केशवपण यांचं झालं नव्हतं, केशवपण केलं नव्हतं त्यामुळे या बाहेर वावरू शकत होते, त्यामुळे शेतीवाडीवर देखभाल करायची, गडी माणसांवर देखरेख करायची, सगळं धान्य घरात आलं पाहिजे, नीट कणग्यांमध्ये सुरक्षित राहिलं पाहिजे असं एखाद्या कर्तृत्ववान पुरुषासारखं काम त्या करायच्या. यांनी यांच्या आत्मचरित्रात असं लिहिलं आहे की यांच्या सासूबाईंची 20 बाळंतपणं झाली होती आणि त्याच्यातली 5 का 6 मुलं जगली होती. 20 बाळंतपणानंतर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये काय सखव उरत असेल, त्यामुळे स्त्रिया पण लवकर थकायच्या. 45-50 खूप त्यांचं शरीर म्हाताऱ्या व्यक्ती इतकं म्हणजे असं थकल्यासारखं व्हायचं, त्यामुळे त्यांच्या सासूबाई थकल्यानंतर जेव्हा त्यांना होईन असं झालं तेव्हा घरामध्ये नैवेद्य देवाचा करायला सोवळं म्हणजे केशवपण केलं नसेल तर त्यांच्या हातचा नैवेद्य देवाला चालणार नाही म्हणून वयाच्या 24व्या वर्षी यांचं केशवपण करण्यात आलं. यांना मान्य नव्हतं पण यांना काही बोलायची हिंमत नव्हती, यांनी फक्त एवढंच सांगितलं की बाहेर कुठे घाटावर वगैरे नेमून कुठे असं म्हणजे त्याचं प्रदर्शन होईल असं काही करू नका, मला जो काही धार्मिक विधी करायचा आहे तो घरातल्या घरातच करा. ते मात्र त्यांच्या सासरच्यांनी ऐकलं आणि घरातल्या घरातच तो विधी केला. केशवपण ते काय तर केशवपण झाल्यानंतरची पण यांनी आठवण दिली आहे की केशवपण केल्यानंतर म्हणजे ते केस सगळे काढल्यानंतर दिवसभर 2-3 दिवस डोक्याची एवढी आग होत असे प्रचंड की असह्य होत असे, पण त्याला तेल लावायला आम्हाला फुरसत कुठली बायकांना आणि आम्हाला तेवढी मुभा कुठली, म्हणजे त्या केशवपण झालेल्या डोक्यावरती तेल लावणं ही सुद्धा एक चैन किंवा
म्हणजे सुविधा, ही सुविधासुद्धा त्यांना म्हणजे नव्हती त्या काळच्या स्त्रियांना उपलब्ध. अशा प्रकारचं जीवन स्त्रीच्या वाट्याला यायचं. त्याला अगदी पुरुषच जबाबदार होते किंवा असं काही नाही, पण समाजाला पुढे जायला थोडा वेळ लागतो, समाजाचे विचार पुढे जायला थोडा वेळ लागतो. प्रत्येक वेळेला काय व्हायचं, एखाद्या पुरुषाच्या मुलीवर किंवा बहिणीवर असा प्रसंग आला तर त्या पुरुषालाच तर वाटायचं की हिला परत लग्न करण्याची परवानगी समाजाकडून असावी. पण आपण स्वतः तसं करून केलं जर तर त्याचे ते परिणाम समाजाकडून आपल्याला भोगायला लागतील. ते भोगायची प्रत्येकाची तयारी असेल असं नाही, प्रत्येकाची तेवढी हिंमत असेल असं नाही. महर्षींनी मात्र असा निश्चय केला होता की मी परत जो जर विवाह केला तर बालविवेचित करेल. तर 24व्या वर्षी ह्यांचं केशवपन झाल्यानंतर यांच्या भावाला ते आवडलं नाही. यांचे वडील भाऊ खूप सुधारक विचारसरणीचे होते आणि भावाने काय केलं, आपल्या बहिणीला काही निमित्ताने माहेरी आणलं आणि परत सासरी न पाठवता मुंबईच्या शारदा सदन या पंडिता रमाबाईंच्या शाळेत त्यांची ॲडमिशन केली, त्यांच्या शिकण्याची सुरुवात केली. नंतर मग ते शारदा सदन पुण्याला स्थलांतरित झालं तेव्हा या पण पुण्याला राहिला आहे. त्यामुळे यांचे जे आई वडील होते, विशेष करून यांचे वडील हे अतिशय सुधारक विचारसरणीचे होते. देवरुख ह्या यांच्या गावी नदी गावापासून खूप लांब होती म्हणून यांच्या घराच्या बाहेर सगळ्या जाती धर्माच्या माणसांसाठी पाण्याचा रांजण भरलेला असायचा आणि स्वतः पूजा करायच्या आधीसुद्धा ते रांजण भरून ठेवायचं काम करायचे. किंवा पूजा करत असताना कोणी आलं तर पहिले त्याला पाणी द्यायचे, म्हणायचे त्याचा आत्मा शांत झाला म्हणजे माझ्या रामाचा आत्मा शांत होईल. इतकी सुधारक विचारसरणी त्यांची या वयात. आणि आनंदीबेन या जेव्हा लहान होत्या म्हणजे पण त्यांचा पतीचं निधन झाल्यानंतर पण त्यांचं वय लहान असताना तेव्हा ते नेहमी म्हणायचे की आपण कुठेतरी तीर्थक्षेत्री जाऊ आणि ते कुमारिका जायचं असं सांगून तुझं लग्न लावू. पण त्या म्हणायच्या की अशा खोटेपणातून परत माझ्या नशिबी ते घुसबड झालं की परत दुःख येणार काहीतरी, त्यापेक्षा मी हातीपायी धडधाकट आहे, मी तुमच्या आधाराने सासरच्या आधाराने राहीन, कष्ट करीन आणि माझं आयुष्य निघून जाईल. पण ह्या पित्याची इतकी मनापासूनची तळ, म्हणजे आपण म्हणतो जिथे इच्छा तिथे मार्ग कुठून तरी सापडतो माणसाला, तर यांच्या मुलाचा मित्र या नात्याने ते महर्षींना ओळखत होते. आणि महर्षी जेव्हा 32 वर्षांचे वगैरे होते त्यावेळेला जेव्हा त्यांच्याशी भेट झाली तेव्हा ते म्हणाले की अरे माझ्या मुलाच्या पत्नीचं म्हणजे माझ्या सुनेचं पण देहावसान झालं आहे आणि तुझ्या पत्नीचं पण देहावसान झालं आहे. कारण स्वयंपाक पाणी करणं, मुलाला सांभाळणं आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी लगेच लग्न करायची तेव्हा पद्धत होती. तर आता तुमचा काय विचार आहे लग्नासंबंधात? मग महर्षीने सांगितलं की माझा असा असा विचार पक्का झाला आहे की मी आता जर पुनर्विवाह केला तर मी मोठ्या वयाच्या बालविधेशी अशी असं करेन. हे खूप स्तंभित झाले म्हणजे एकदम त्यांना हा विचार ऐकून खूप स्तब्ध झाले ते. 5 मिनटं थांबले आणि मग म्हणाले की मग काय तुला फार लांब नको जायला शोधायला, म्हणजे इनडायरेक्टली की माझ्या मुलीशी तू विवाह करू शकतो. आणि मग ह्यांचा तो विचार ऐकून महर्षी आणखीन स्तब्ध झाले कारण त्यांच्याच पिढीला जो विचार खोटक होता तर त्यांच्या मागच्या पिढीकडून प्रस्ताव येत होता त्याचा. महर्षीने सांगितलं की मी तुमच्या मुलीला बघितलेलं आहे, संस्कारात कशी वाढली आहे काय मला सगळी माहिती आहे, तुम्ही त्यांना विचारा जर त्यांची माझ्या गरिबीच्या परिस्थितीत आनंदाने राहण्याची तयारी असेल तर माझी काही खात्री नाही. मग यांनी आपल्या मुलीला पण कन्व्हिन्स केलं आणि यांचा महर्षी आणि आनंदीबाई यांचा पुनर्विवाह पुण्याला पार पडला. यांच्या विवाहाचं पौरोहित्य करायला कोणी पुरोहित तयार नव्हते. त्यावेळेला मालवण इथे राहणाऱ्या भिकम भट्टी वझे या नावाच्या व्यक्तीने अनपेक्षित त्यांना सहाय्य केलं. हे भिकम भट्टी वझे आपल्या काही कोर्टाच्या कामासाठी मुंबईला गेले होते आणि त्यांना पण बालविधवांच्या संदर्भात किंवा पुनर्विवाहाच्या संदर्भात खूप कळकळ होती. ते म्हणायचे की असा पुनर्विवाह जर झाला बालविधवेचा आणि तिचं आयुष्य मार्गी लागलं तर एक काशीयात्रा केल्याचं पुण्य मिळेल, मी काशीयात्रा नाही केली तरी चालेल असं त्यांचं म्हणणं. तर महर्षींच्या मित्राने मुंबईला त्यांना प्रश्न विचारला भिकम भट्टी वझेला की तुमचं जे हे मत आहे विवाहासंबंधाने ते फक्त बोलण्यापुरतं मर्यादित आहे का तुम्ही कृतीला तयार आहात? कारण उद्या पुण्यात असा एक पुनर्विवाह होतोय आणि त्याचं पौरोहित्य करायला कोणी तयार नाही. भिकम भट्टी वझे म्हणाले नाही मी आनंदाने करीन, त्यांनी स्वतःचं काम बाजूला ठेवलं, त्याची काही ती तजवीज लावून ते रातोरात पुण्याला पोहोचले आणि त्यांनी महर्षीने सांगितलं की
वारीत टाकलं गेलं आणि ते मग त्यांच्या ठिकाणापासून दुसरीकडे स्थलांतरित झाले. पण ते कसे 50-55 वर्षांचे होते, म्हणजे त्या काळाच्या ह्याच्याप्रमाणे तसं उतारवयाकडे झुकले होते. तर मग नंतर त्यांचा निधन झाला. महर्षींचा विवाह पार पडल्यानंतर वृत्तपत्रांमध्ये दोन्ही म्हणजे फॉरवर्ड आणि विरुद्ध पण अशा दोन्ही प्रकारच्या बातम्या आल्या. महर्षी आणि त्यांच्या पत्नी जेव्हा इथे आले तेव्हा त्यांना गावांनी वाळीत टाकलं. म्हणजे त्यांच्याशी कोणी संबंध ठेवायचा नाही, त्यांच्याशी कोणी बोलायचं नाही, आपल्या घरी आले तरी आगत स्वागत करायचं नाही, एका बैठकीत बसायचं नाही, सभे ते ज्या सभेत असतील तिथे आपण सभा अटेंड करायची नाही. शेजारी गोठ्यामध्ये त्यांना आणि त्यांच्या पत्नीला राहायला दिलेलं. आई बहीण भाऊ कोणाला त्यांच्याशी बोलायला अलाव नव्हतं. आता मी तुम्हाला सांगितलं नाही, आज आपण 2020 आहोत. आजसुद्धा इकडे जेव्हा असे गावामध्ये कार्यक्रम असतात तेव्हा गावातल्याच बायका एकमेकींना मदत करा, इथे असं कॉन्ट्रॅक्ट लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, वाढपी आहे, हॉल घेतला आहे असं नसतं. इथे घराच्या पुढे मांडव टाकला जातो. फार तर आचारी किंवा कोणी असतं स्वयंपाकाला, पण बायकाच वाढव करतात, सगळे आवराआवरी करतात. म्हणजे मनुष्यबळ एकमेकांच्या सहाय्याची आवश्यकता असते. त्या काळात तर कसं दुकानांची हे नव्हती ना. समजा एखाद्या घरी लग्न असेल, कोणाला दूध सांगून ठेवलं जायचं, पत्रावळी केळीची पानं सांगून ठेवली जायची, कोणाचं मोठं घर असेल त्यांच्याकडे व्याही मंडळींची उतरायची सोय व्हायची. त्याला जानवसा असा शब्द होता त्यावेळेला, की जानवशासाठी अमक्यांचं घर घेतलंय, म्हणजे येणाऱ्या मुलाकडच्यांना राहण्यासाठीची सोय केलेली असायची. असं सगळं त्यावेळेला असायचं. त्यामुळे एकमेकांवरती अवलंबित्व, एकमेकांची मदत हवी असणं हे त्या काळामध्ये खूप गरजेचं होतं. आणि शेवटी तसाही मनुष्य समाजप्रियच असतो. म्हणजे आज आपण ब्लॉकमध्ये राहत असतो, शेजारच्या ब्लॉकमधल्यांशी जर का आपलं भांडण असलं तर आपलं काही अडत नाही, पण आपण ॲट ईज नसतो. आपले शेवटी जाणं येणं, हसणं खेळणं, समारंभ, दुःखाला एकमेकांचा आधार, या सगळ्या गोष्टी माणसाला हव्या असतात. त्यामुळे वाळीत टाकणं ही खूप भीषण गोष्ट होती त्या काळाच्या दृष्टीने, आणखीनच ती जास्त गंभीर गोष्ट होती. त्यामुळे महर्षी घरात जायचे नाही, समोरून मान खाली घालून जायचे. आई फक्त बघायची की आपला मुलगा जिवंत आहे आणि सुखरूप आहे. आणि मग काही चांगल्या लोकांनी पण, म्हणजे जसं नवीन दाम्पत्याचं स्वागत करतात तसं इथल्या दापोलीतल्या काही माणसांनी म्हणा किंवा इथल्या गावातल्या काही माणसांनी त्यांचं स्वागतही केलं, तेही त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की चांगलं त्यांचं आदरात इथे केलं. समाजामध्ये सगळ्या काळामध्ये चांगली वाईट, पुढच्या पुढारलेल्या विचारसरणीची, मागासलेल्या विचारसरणीची अशी सगळ्या प्रकारची लोकं असतात. आणि तसाच समाज हळूहळू पुढे पुढे जातो. आणि मग ज्या वेळेला त्यांना हे सगळं मग थोडंसं वातावरण सहन होईन असं झालं तेव्हा मग ते पुण्याला गेले. आणि मग महर्षींनी त्यांचं उर्वरित सगळं जे आयुष्य होतं ते पुनर्विवाहापेक्षासुद्धा स्त्री शिक्षणाला स्वतःचं कार्य काय ध्येय मानलं, की स्त्री शिकून सक्षम होऊ देत मग तिला कळेल की मला पुनर्विवाह करायचा आहे की नाही, करायचा असेल तर कोणाशी करायचं आहे, ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य असेल की नाही. म्हणजे स्वतःच्या लग्नाचा निर्णय घ्यायला फक्त ती आधी सक्षम होऊ दे शिकू, आणि शिवाय शिकल्यामुळे तिला उदरनिर्वाहाचं साधन प्राप्त करून घेऊ शकेल ती, काहीतरी आपल्या मुलाबाळांना जास्त चांगल्या पद्धतीने वाढवू शकेल, जास्त सक्षम होईल विचारांनी. म्हणून त्यांनी पहिले प्राथमिक शाळा, मग माध्यमिक शाळा, मग कॉलेज, आणि 1915 स्वतंत्र महिला विद्यापीठ. म्हणजे एखादी स्त्री जेव्हा घराबाहेर पडत असेल त्यावेळेला की मी आता शिक्षण घ्यायला बाहेर पडेन असा तिचा विचार होतोय मग होतोय मनात तो, किंवा तिने मोठा बाहेर आणला की घरातल्यांचं पहिले काय होत असेल की ही आता, म्हणजे विशेष करून विधवा स्त्री, आधी स्त्रियांनाच शिक्षण मिळत नव्हतं, म्हणजे मुलींनासुद्धा रुपये आणे, हिशोब करता आला, पोथी वाचता आली, तेवढी अक्षर ओळख झाली, म्हणजे वाचता आलं तिचं शिक्षण. तर एखादी विधवा स्त्री जेव्हा शिक्षणाला बाहेर पडायची तेव्हा पहिले घरातल्यांचाच गदारोळ उठायचा की ही आधी बाहेर, आता बाहेर जाऊन काहीतरी हिने केलं की झालं, आपल्या घराण्याला कलंक लागेल, आपल्या तोंडाला काळीमा फासली जाईल, असं सगळं विरोधाचं वातावरण तयार व्हायचं. तर असं सगळं होऊ नाही आहे, म्हणजे ही शंका घरातल्यांना येऊ नये यासाठी त्यांनी महिला विद्यापीठाचा
विचार जे म्हणजे बाहेर त्या वेळेला होती बाहेरच्या देशांमध्ये, तसं आपल्या इथे असावं की शिकवणाऱ्या पण स्त्रिया आणि शिकणाऱ्या पण स्त्रिया आणि सहअध्यायी पण स्त्रिया, म्हणजे कुठे तिचं असं कोणाशी इंटरॅक्शन होईल, काही भानगड होईल असा प्रश्नच नाही. तिला अडचण पण राहू नये की माझी ही अडचण आहे अभ्यासातली, ही मी पुरुष शिक्षकाला कशी विचारू, सरांना कशी विचारू, ही अडचण पण राहायला नको. सगळ्या महिलाच तिकडे म्हणजे मोकळं वातावरण असेल आणि तिचं शिक्षण व्यवस्थित पार पडेल. तर 1915 महर्षींनी स्वतंत्र महिला विद्यापीठ स्थापन केलं, नंतर ठाकरसिंनी त्याला देणगी दिली, त्यामुळे त्याचं SNDT असं नामकरण करण्यात आलं. यांच्या जो आई वडिलांचा फोटो लावला आहे, तर देवरूप गावी यांना सुद्धा वाळीत टाकण्यात आलं. त्यांच्या मुलीच्या लग्नाला ते उपस्थित होते, पुनर्विवाहाला ते उपस्थित होते, म्हणून त्यांना वाळीत टाकण्यात आलं. आणि मग समाजाचा तो रोष घालवण्यासाठी त्यांना गावच्या रघुपतीच्या देवळामध्ये 100 रुपये दंड म्हणून भरायला लागला आणि संपूर्ण गावासमोर 10 वेळा साष्टांग नमस्कार घालून गावाची आणि देवाची माफी मागायची. ही शिक्षा या व्यक्तीने सोसली आहे की ठीक आहे, माझ्या एक वेळ मी शिक्षा भोगून सगळं व्यवस्थित होत आहे ना, लग्न तर झालेलंच आहे आता मुलीचं. दुसरी गोष्ट म्हणजे इतकी म्हणजे त्या काळी म्हणजे किती 200 वर्षांपूर्वीची ही व्यक्ती असेल, किती त्यांची फॉरवर्ड विचारसरणी असावी एखाद्या, म्हणजे असं नाही की शिक्षणाने ज्ञान मिळतं असं नाही, जीवन पण त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान तुम्हाला देत असतं. हे जे आहेत म्हणजे द्वितीय विवाहापासून झालेल्या मुलांमधले पहिले हे शंकर धोंडो कर्वे, म्हणजे ह्यांच्या मुलीकडून ह्यांना पहिला नातू, तर त्यांना मांडीवर घेऊन हा फोटो आहे. आणि त्यावेळेला या व्यक्तीने जे उद्गार काढले ते अक्षरशः कोरून ठेवण्यासारखे आहे. आज आपण म्हणतो स्त्री भ्रूण हत्या हा विषय आज समाजामध्ये सगळीकडे हे केला की मुली असं होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले जात आहेत. या व्यक्तीने असे उद्गार काढले कारण हे खूप सुदृढ होते, तुम्हाला या फोटोत पण दिसेल. आणि त्या आपल्या सुदृढ त्या नातवाला बघून त्यांना इतकं भरून आलं, ते म्हणाले की पुढे जाऊन मोठे झाल्यानंतर जे आपल्या समाजाचे आधारस्तंभ बनतील अशा नररत्नांची बीज म्हणजे सगळ्या विधवा स्त्रियांच्या कुशीमध्ये दडलेली असतात, पण समाज त्यांना पुनर्विवाहाला मान्यता न देऊन त्यांना जन्मण्याआधीच चिरडून टाकत असतो. मी जेव्हा तुम्हाला या सगळ्या व्यक्तींचं कार्य सांगेन तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या व्यक्ती जर नसत्या, समजा यांचा पुनर्विवाह झाला नसता आणि या व्यक्ती जन्माला आल्या नसत्या, तर आपल्या समाजामध्ये किती मोहीम राहिली असती. कारण नुसती त्या व्यक्तीपुरतं संबंधित नसतं, पुढे पुढे तशा पिढ्या पण चांगल्या निघत जातात, त्यांच्या पुढच्या पिढ्या पण तशाच सक्षम होतात. आता ज्या वेळेला महर्षींनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, त्यांना ती संस्था उभी करायची होती किंवा ते कार्य सुरू करायचं होतं, तेव्हा हे ते गणेश गोविंद गोखले आहेत, राव बहादूर गणेश गोविंद गोखले. आत्ता तुम्ही जे म्हणजे म्हणताय जे सिंहगड रोड, त्यावेळेला त्याला हिंगणे म्हणायचे, जिथे त्यांची इन्स्टिट्यूट आहे, माहिती असेल ना तुम्हाला, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था. ती काही एकर जमीन आणि काहीशे रुपये या व्यक्तीने पहिले आपली की चल हे माझ्याकडून तुला सपोर्ट, नुसतं बोलून नाही, ही माझी इतकी एकर जमीन आणि इतके रुपये याच्यामध्ये तू सुरू कर, तुला काय करायचं आहे. मग त्या माळ रानावर पहिले झोप 4-5 अशा छोट्या कच्च्या खोल्या बांधून तिथे सुरू झालं स्त्री शिक्षणाचं कार्य. एका खोलीमध्ये महर्षींचे ऑफिससारखं असायचं किंवा त्यांच्या आरामाची खोली, एका याच्यात स्वयंपाकघर असायचं, एका याच्यात मुलींना निजण्यासाठी हे असायचं, असं सगळं झोपडे तिथे आहे फोटो त्याचा. आणि हे रामकृष्ण गोपाळ भांडारकर, भांडारकर इन्स्टिट्यूटचे हे सर भांडारकर, ते सुद्धा समविचारी होते आणि त्यांचा पण खूप सपोर्ट होता महर्षींना. अशा अनेक व्यक्ती होत्या, ग्रुपच होता तो त्यांचा, की त्यांनी एकमेकांना सपोर्ट केला या सगळ्या कामात. आता आपण महर्षींच्या बाकीच्या नातेवाईकांची थोडी थोडी माहिती घेऊया. हा जो फोटो आहे हा महर्षींच्या घराच्या म्हणजे त्यावेळेचं गवतारू स्वरूपाचं घर आहे आणि त्याच्यासमोर हा फोटो काढलेला आहे. महर्षींचे मोठे भाऊ, महर्षींचे बालमित्र, महर्षींच्या मोठ्या बहीण आणि महर्षी असा फोटो आहे. कसं एखाद्या घराण्यातली प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येकच व्यक्ती एखाद्या घराण्यातली असं नाही, आजसुद्धा आपण म्हणू तर प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या परीने ग्रेट असते, ग्रेट करू शकते, काहीतरी खूप मोठं कार्य करू शकते. या ज्या बहीण होत्या महर्षींच्या, त्या अतिशय दीर्घोद्योगी, म्हणजे महर्षीने लिहिलं आहे की माझी बहीण कधीही स्वस्थ बसली आहे,
काही न करता असं कधीही आम्हाला आढळलंच नाही, बघितलंच नाही मी असं. एकतर त्या काळी स्त्रियांना दळण कांडण विहिरीचं पाणी काढायचं चुलीवर स्वयंपाक करायचा ही कामं असायची. उरलेल्या वेळामध्ये या ज्या महर्षींच्या बहीण होत्या केळीची पानं वाया जाऊ द्यायची नाही, त्याची नीट निगुतीनी हे करायची म्हणजे देखभाल करायची. कारण मग ती गावामध्ये लग्न असेल तेव्हा 500 पानं 400 पानं केळीची पानं विकली जायची, किंवा सुकलेली पानं असली तरी ती पाटाखाली दगडाखाली दडपून ठेवून त्याचे द्रोण पत्रावळी लावायचे. इकडे कोकणामध्ये वाख नावाचं कुंपणीला झाड आढळ येतं, जसं कायंपाचासारखं असं हे असतं. त्या वाखाची म्हणजे आजच्या भाषेत थोडंसं सांगायचं झालं ना तर असं म्हणा की ते एक वाख असतं, ते खूप कडक दोरा असतो, न तुटणारा दोरा, आणि त्याची 50 मीटर दोरी वळून झाली की 1 पैसा मिळायचा. इतकं ते मेहनतीचं काम, पण त्याला तेवढी किंमत नव्हती. असं असं करून करून सतत 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 काम करायचं आणि ठीक आहे म्हणजे जे काय, तर असं सगळ्या एवढे मेहनत करून मिळवलेले पैशातले जेव्हा त्यांच्या भावानी जेव्हा हे स्त्री शिक्षणाचं कार्य सुरू केलं तेव्हा या बाईंनी 50 रुपये देणगी दिली आपल्या भावाला आपल्याकडून. त्या म्हणजे महर्षींनी असं लिहिलं आहे की या 50 रुपयात, मला असं वाटतं की 50 रुपये म्हणजे काय एवढी काय मोठी रक्कम आहे, पण तिने ती कोणत्या परिस्थितीत कोणत्या कष्टात जाऊन ती मिळवली आहे आणि कोणत्या भावनेने ती देते आहे, कारण त्या पण अशाच परत आलेल्या होत्या. म्हणजे आपण पण म्हणजे त्या पण विधवा अवस्थेतून जात होत्या, तर त्या विधवा स्त्रियांसाठी माझा भाऊ काहीतरी काम करतो आहे की त्यांचं दुःख थोडं कमी व्हावं, त्यांना सुसह्य व्हावं म्हणून. तर त्या कार्यासाठी माझा आशीर्वाद म्हणून ही देणगी, किंवा माझ्यासारखं दुःख दुसऱ्यांना भोगायला लागू नये या विचारातून दिलेली ती देणगी होती. त्यामुळे महर्षीने म्हटलं की मला त्या 50 रुपयांचं मोल कोटी कोटी रुपयांपेक्षा जास्ती आहे असं महर्षींनी. हे महर्षींचं आहे प्रथम पुत्र पहिल्या पत्नीपासूनचे रघुनाथ धोंडो कर्वे. महर्षींचं जितकं कार्य आहे तसंच कार्य या व्यक्तीचं आहे. महर्षींपेक्षा जास्त उपेक्षित आयुष्य यांच्या वाट्याला आलं. रधो म्हणून हे शॉर्ट फॉर्ममध्ये रधो म्हणून ओळखलेलं किंवा रधो कर्वे यांच्यावरती अमोल पालेकरांचा ध्यासपर्व नावाचा सिनेमा निघाला आहे. महर्षींचे विचार त्यांच्या इतके काळाच्या पुढे होते ना, त्यांचं असं होतं की असा विचार होता की आपला प्रत्येक मुलगा परदेशात जाऊन शिक्षण घेऊन इकडे परत आला पाहिजे, तो अनुभव त्याला मिळाला पाहिजे परदेशात कसं असतं ते. पण म्हणून त्यांच्याकडे खूप पैसे होते आणि म्हणून पैसे भरून फॉरेनला पाठवलं असं नाही, पहिल्या मुलाला पाठवलं. त्याला समजा फॉरेनला जाऊन यायला तिथे शिकायला आणि यायला 2 वर्ष राहायला काय 5000 रुपये समजा खर्च आला असेल तर ते सगळे पैसे त्यांनी कर्ज म्हणून आपल्या वडिलांना परत करायचे, मग ते पैसे दुसऱ्या मुलाला दिले आणि मग त्याला पाठवलं परदेशाला, मग त्यांनी परत केल्यावर तिसऱ्या मुलाला पाठवलं. असं प्रत्येक मुलाला परदेशातला अनुभव घेतला पाहिजे त्यांनी असेल. तर हे फ्रेंच आणि गणिताचे प्राध्यापक होते आणि ते फ्रान्सला गेले होते आणि फ्रान्सला फ्री सेक्स लाईफ तरी पण बर्थ कंट्रोल कसा आहे या गोष्टीचं त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आणि मग ते मुळात आजच्या भाषेत बोलायचं जर झालं तर ते लाईफटाईम प्रोजेक्टसाठी एखाद्या विषयाच्या शोधात असावेत त्यांच्या स्वभावाप्रमाणे आणि हेरिडिटरी त्यांच्या ह्याच्यात चालत आलेल्या गुणधर्मांमुळे. तर त्यांनी ते सगळी माहिती घेतली तिकडे कुटुंब नियोजनाविषयीची आणि त्यांना कळलं की आपल्या देशाला ह्या कुटुंब नियोजनाची फार गरज आहे. आज आपण ज्या कुटुंब नियोजनाच्या सगळ्या या चळवळीची फळं आज कुठे आपल्या समाजाला थोडीफार दिसायला लागली हे त्यांनी त्यावेळेला ओळखलं 150 वर्षांपूर्वी. आणि मग ते तिथून हा विचार डोक्यात घेऊन आले की माझं याच्या पुढचं सगळं आयुष्य मी कुटुंब नियोजन या विषयावर कार्य करणार. त्यांनी इकडे त्या कामाला सुरुवात केली. या ज्या होत्या त्यांच्या पत्नी या महर्षींच्याच आश्रमातल्या अनाथ विद्यार्थिनी होत्या. महर्षींच्या संमतीने आणि महर्षींच्या सुचवण्याप्रमाणे त्यांनी यांच्याशी विवाह केला. या शिक्षिका होत्या आणि लग्न झाल्यानंतर हे दोघं मुंबईला राहत होते चाळीमध्ये. जवळजवळ पूर्ण आयुष्यभर असं म्हटलं तरी चालेल ह्यांच्याच पगारावर घर चाललं. कारण हे कुटुंब नियोजनाचं कार्य करत होते पण हे गणित आणि फ्रेंचमध्ये प्रोफेसर पण होते. पण जिथे कुठे हे नोकरीला लागायचे
दोन तीन महिन्यात त्यांना ऑप्शन दिला जायचा की तुम्ही एकतर कुटुंब नियोजनाचं तुमचं कार्य करा किंवा इकडे नोकरी करा. मग ते म्हणायचे की तुम्हाला गणिताला गणित शिकवायला दुसरे प्रोफेसर मिळतील, पण आज माझ्या देशासाठी कुटुंब नियोजनाचं कार्य करणारं दुसरं कोणी अजून नाही आहे, त्यामुळे ते नोकरी सोडून द्यायचे. त्यामुळे दोन तीन महिन्याच्यावर त्यांची नोकरी कुठेच टिकायची नाही, कारण कुटुंब नियोजनाचा स्त्रीच्या आरोग्याशी किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीशी, मुलांना चांगलं शिक्षण मिळेल, चांगला कपडा लत्ता, चांगलं जेवण मिळेल, म्हणजे रिसोर्सेस नीट पुरतील, ह्याच्याशी संबंध आहे हे कोणाला कळतच नव्हतं. कुटुंब नियोजन म्हणजे घाणेरडं का, अश्लील का, म्हणून मुंबईला चाळीत या दोघांना वाळीत टाकलं होतं. हे घाणेरडं काम करतात म्हणून कोणीही यांच्याशी बोलायचं नाही. समाज स्वास्थ्य नावाचा कुटुंब नियोजनावरचा अंक मासिक या व्यक्तीने 28 वर्ष जवळजवळ स्वखर्चाने चालवलं, कारण जे वकील डॉक्टर पुढारलेले विचारसरणीचे ज्यांना हे कळतंय तेच त्यांचे वर्गणीदार, बाकी मोफतच जायचे सगळ्यांना की समाजामध्ये काहीतरी परिवर्तन होत. बरेच खूप वर्ष त्यांनी हे काम केलं कुटुंब नियोजनाचं. नंतर या बाई आजारी पडल्या आणि कमरेपासून अपंग झाल्या. या दोघांनी जाणून बुजून स्वतःला मूल होऊन दिलं नाही. दोन गोष्टी, एक म्हणजे आपण कुटुंब नियोजनाचा प्रसार करतोय म्हणजे पहिले त्याचा प्रयोग आपल्यावर केला पाहिजे, आधी केले मग सांगितले. दुसरी गोष्ट म्हणजे आपणच जर असं हलाखीचं जीवन जगतोय तर आणखीन एका जीवाला जन्माला घालून त्याला दुःखात लोटायचा आपल्याला काही अधिकार नाही आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला मुलबाळ होऊ दिलं नाही जाणीवपूर्वक. आणि या जेव्हा आजारी पडल्या त्यांना बोन टीबी किंवा बोन कॅन्सर असं काहीतरी झालं होतं, त्यामुळे त्या अपंग म्हणजे कमरेपासून अधू झाल्या, कमरेपासून झाली. लोकांनी हेही बोलले लोक की यांनी कुटुंब नियोजनाची साधनं वापरली म्हणून यांना असं झालं आहे, पण त्यांनी सगळी सेवा शुश्रूषा केली यांची. आणि जेव्हा या गेल्या तेव्हा एकट्यानेच त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून नेलं आणि अंत्यक्रिया करून परत आले. त्यामुळे मेल्यानंतर व्यक्तीला काय कळत आहे, त्या व्यक्तीला काय कळणार आहे की मला पोचवायला एक माणूस आला आहे का 100 माणसं आले, कशाला एवढ्या लोकांचा वेळ वाया घालवायचा. चाळीतल्या बाकीच्या लोकांनी मानाखाली घातल्या की आम्ही एवढी माणुसकी सोडली नाही आहे, आम्ही या वेळेला आलो असतो, म्हणजे असं एवढं मी अजून हे नाही झालं तरी तुमच्याशी संबंध नसले तरी आम्ही या वेळेला आलो असतो. पण यांचं काही म्हणजे त्याच्याशी काही यांना देणं घेणंच नाही. यांना त्यांची उडीव जाणवली असेल, वाईट वाटलं असेल, दुःख असेल, ते सगळं ठीक, पण एक 10-12-13 दिवसानंतर आपल्या कामाला सुरुवात, कारण कामात बुडवून घेणं हे सगळ्यावरचा उतार असंच त्यांचं म्हणजे एक जडणघडण त्यांची पूर्ण होता. ते स्वतः जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या तुमच्या समाजस्वास्थ्याच्या पुढच्या महिन्यातल्या अंकाचं सगळं एडिट करून सगळं तयार होतं मटेरियल, त्या तो अंक निघाला. त्याच्यानंतर दुसरा एक पुढचा एक अंक त्यांच्यावरती काढला दुसऱ्यांनी आणि मग ते मासिक बंद झालं. यांचा जो यांच्यावरचा जो यांच्या हातचा एडिट केलेला जो शेवटचा अंक निघाला, यांचा अंत्यविधी करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या धाकट्या बाबांनी सगळे अंक पोस्टात टाकले की वर्गणी तुमच्या वैयक्तिक सुखदुःखाचा वर्गणीदारांशी काही संबंध नाही आहे, त्यांचे अंक त्यांना वेळेत मिळालेच पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावानी आयुष्यभर ते हे कार्य केलं आहे तर भावाला दुसरी श्रद्धांजली काय अर्पण करणार धाकटा भाऊ, की त्याचं काम त्यांनी पूर्ण केलं, ते मासिकांचं सगळं वाटप केलं. इतके ध्येयनिष्ठ लोक होते हे प्रचंड. हे दुसरे जे होते शंकर धोंडो कर्वे, हे डॉक्टर होते आणि यांचं नैरोबीला कर्वे हॉस्पिटल म्हणून भारतामधून गेलेल्या हिंदी आपल्या लोकांना फ्री मेडिकल हेल्प वगैरे असं त्यांचं त्यांच्या क्षेत्रामध्ये सोशल वर्क जे जे काय असेल ते सगळं त्यांचं त्यांनी केलं. त्यांचा एक मुलगा भारतीय विमानतळात वैमानिक आणि एक मुलगा डॉक्टर अशी त्यांची पुढची माहिती आहे. मुला हे जे होते दिनकर धोंडो कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजला प्रिन्सिपॉल होते. यांना एक मुलगा आणि दोन मुली. मुलगा डॉक्टर आनंद कर्वे, ते कृषी विद्यापीठात संशोधक म्हणून त्यांनी काम केलं. त्यांना आशियातला नोबेलसारखा समजला जातो जो पर्यावरणाच्या कामासाठी दिला जाणारा पुरस्कार, तो ॲशडेन नावाचा पुरस्कार 2 वेळा मिळाला त्यांना. यांच्या मुलाची गोष्ट सांगते मी, डॉक्टर आनंद कर्वे. त्यांनी कृषी विद्यापीठात असताना जे जे संशोधन केलं यातल्या एकाही संशोधनावर पेटंट फाईल नाही केलं, की मी सरकारी अनुदानातून आम्ही हे संशोधन करतो तर याच्यावर जनतेचा हक्क आहे म्हणून मला कुठचंही पेटंट फाईल नाही करायचं आहे. दोन मुली यांना गौरी देशपांडे
इंग्रजीच्या प्रोफेसर फर्ग्युसन कॉलेजमध्ये, मराठीमध्ये लेखन आहे त्यांचं, इंग्रजीमध्ये पण लेखन आहे. अजून एक मुलगी होती यांना, जाई निमकर, निमकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट फलटण यांच्याशी त्यांचं लग्न होतं. डॉक्टर आनंद कर्वे यांची जी मुलगी आहे प्रियदर्शिनी कर्वे, त्यांनी अविवाहित राहून पूर्णपणे संशोधनाला वाहून घेतलं आहे. तिथे आपण म्हणतो निर्धूर चूल, कांडी कोळसा, रिव्हर्स ऑस्मॉसिसने पाणी गोडं करणे याची म्हणजे उपाययोजना चालू आहे त्याच्यावर संशोधन. तर या सगळ्या संशोधनाला त्यांनी वाहून घेतलं आहे. ARTI नावाची त्यांची पुण्यामध्येच संस्था आहे. गौरी देशपांडेंना पण एक मुलगी, त्या मीडियामध्ये काहीतरी म्हणजे त्यांचं काम आहे. आणि निमकर, जाई निमकर या स्वतः उच्च शिक्षित होत्या, इंग्रजीमध्ये त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांना तीन मुली, मोठी मुलगी आहे, मला स्पेसिफिकली नाव वगैरे असं सांगता नाही येणार, मोठी मुलगी जी आहे त्या एक वेगळ्या प्रकारची शाळा चालवतात फलटणला, जी आपण म्हणतो अनुभवातून मुलं शिकतात त्या त्या विचारावर बेस असलेली अशी शाळा आहे. दुसऱ्या ज्या दुसरी जी मुलगी आहे त्या आपल्या पतीबरोबर कृषी क्षेत्रात संशोधन करत आहे. तिसरी मुलगी जी आहे यांची, चंदाताई निमकर, त्यांनी पण अविवाहित राहून संशोधनाला वाहून घेतलं आहे. कसलं संशोधन? तर 10वीमध्ये बोर्डामध्ये तिसऱ्या आल्या, आई वडिलांनी कुठेही मान सन्मान घेऊ दिले नाही, की काही फार मोठा विषय विशेष वेगळं केलं नाही, अतिशय पुढे शिकल्या, अतिशय चांगल्या मार्कांनी MCOM पास झाल्या. पण सतत त्यांना वाटत राहिलं की ही आपली खरी आवड नाही, खरी आवड आपली काहीतरी वेगळी आहे आणि ती आपण शोधून काढायला हवी. म्हणून त्यांचे वडील ॲग्रिकल्चरमध्येच काम करत होते, शेतीमध्ये. तर वडिलांच्या शेतघऱ्यावर शेतघरावर शेळ्या मेंढ्या बांधायची जागा, मातीची जमीन, मातीच्या भिंती, ती जागा साफसूत करून घेतली. वडिलांना म्हणाले मी इथे राहते, बघते मला कशामध्ये इंटरेस्ट वाटतो. आणि MCOM नंतर त्यांनी मेंढी पालनामध्ये PhD केलं. 7 देशांमधून 7 जण निवडले होते, त्यात भारतातून यांची निवड झाली होती, चंदाताई निमकर. आपल्या देशामध्ये मणिपूर भागात जुळं तिळं कोकू होणाऱ्या शेळ्या मेंढ्यांच्या जाती सापडतात. शेतकरी जोडधंदा म्हणून शेळी मेंढी पालन करत असतो. जुळं तिळं कोकरू झालं म्हणजे त्याचं शेतकऱ्याचं उत्पन्न एकाच वेळीला दुप्पट तिप्पट झालं. तर त्या शेळ्या मेंढ्या इकडे आणून त्यांच्या आपल्या हवामानाला राहू शकणाऱ्या संकरित जाती निर्माण करणं, आणि अशा प्रकारचं नारी सुवर्णा नावाची त्यांनी मेंढी विकसित केलेली आहे. असं शेतकऱ्यांना फायदेशीर होईल असं संशोधन करत राहणं यासाठी त्यांनी आपलं जीवन वाहून घेतलेलं आहे. हे जे लोकं होते हे भास्कर धोंडो कर्वे हे शिक्षक होते, आणि महर्षींनी जी स्त्री हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, आता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, त्याचा पुढचा कार्यभार या दोघांनी सांभाळला. यांना दोन मुली, मीराताई आणि कुंदाताई. मीराताई ज्या होत्या त्या आपल्या 1947 आधी लंडनला जाऊन MSW करून आल्या होत्या, आणि आयुष्यभर त्यांनी ससून हॉस्पिटलला मेडिकल सोशल वर्कर म्हणून आपली सेवा दिली. आणि दुसऱ्या ज्या आहेत कुंदाताई म्हणून, त्यांनी महर्षींच्या आश्रम म्हणजे महर्षींचं जे स्त्री शिक्षण संस्था होती त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं. ह्या सगळ्यांची गोष्ट सांगितली, पण आनंदीबाईंचं सांगायचं राहिलं आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. या ज्या बाई होत्या आनंदीबाई, यांना बाया असं टोपणनाव, कोकणामध्ये मुलीला बयो बायो अशा टोपणनावाने हात मारला जातो, यांना बाया कर्वे हे म्हणजे बाया बाया असं म्हणायचे. यांनी सुईण पण नर्सिंग शिकलं होतं. आता मी तुम्हाला या तिघांचंही म्हणजे या दोघांच्या पुत्रांचं रदूंचं सगळ्यांचंच कार्य मी सांगितलं. ह्या पुनर्विवाहानंतर महर्षी 33 वर्षांचे होते आणि या 27 वर्षांच्या होत्या. पुनर्विवाहानंतर यांचं सहजीवन 57 वर्षांचं झालं. म्हणजे जर 27 वर्षानंतर समजा म्हणजे यांचं लग्न झालं नसतं तर 57 वर्ष त्या स्त्रीने एकटीने कशी काढली असती? मूल बाळ नाही, काही सुख नाही, काही विधवा स्त्रियांना सण समारंभामध्ये काय भाग घेण्याचं किंवा पुढे कोणासमोर येण्याचं काही त्यावेळेला परवानगी नव्हती. माझघरामध्ये काळोखामध्ये काय कसं त्यांचं आयुष्य गेलं असतं? हा पुनर्विवाह करायला मिळाल्यामुळे किती त्यांच्या हातून कार्य घडलं, त्यांना चांगल्या गोष्टी करता आल्या वैयक्तिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा. या सुईण पण शिकलेल्या होत्या, नर्सिंग शिकलेल्या होत्या. यांना
सुईण पण करण्यासाठी, पाळण पण करण्यासाठी यांना बोलवणं यायचं. कधी रात्री बेरात्री टांगा आला असेल, बैलगाडी आली असेल, त्याच्यात बसून जायचं, नसेल तर पायी जायचं. मिळाले 8 आणे दिले तर 8 आणे, 4 आणे दिले तर 4 आणे, त्या व्यक्तीची जेवढी परिस्थिती असेल, कुवत असेल, त्याप्रमाणे तो देणार. शिवाय यांच्याकडे अडल्या नडलेल्या बायका, म्हणजे त्यांचं काय, त्यांची सोडवणूक करण्यासाठी किंवा अशा सांभाळायला आणून ठेवलेल्या असायच्या. फसलेल्या कोणी तरुणी म्हणा, फसवल्या गेलेल्या तरुणी असं, किंवा त्या काळात नारूसारखे वगैरे रोग असायचे की ज्याची सेवा शुश्रूषा खूप करायला लागायची, अशी आजारी मुलं यांच्या इथे नर्सिंगला आणून ठेवलेली असायची. जे मिळेल ते आपल्या घासातला घास काढून द्यायचा, जे मिळेल तसं त्यांचं नर्सिंग करायचं, जे मिळेल ते पैसे, आणि असं करून अतिशय काटकसरीने संसार चालवायच्या. आणि जे पैसे मिळतील ते साचवून 1000 रुपये जमले की आश्रमात त्याची FD करायची. मी जिवंत आहे तोपर्यंत याचं व्याज मला द्या, मी मेले की हे सगळे पैसे आश्रमाला. असे या बाईंनी त्या काळात आपल्या संसारातून पैसे वाचवून 15,200 रुपये त्यांनी आश्रमात FDच्या रूपाने ठेवले होते. या गेल्यानंतर महर्षीने त्याच्यात थोडी भर घातली आणि एक मुलींच्या शाळेची इमारत त्याच्यामध्ये पूर्ण बांधली गेली. इतकं सेल्फलेसली काम या लोकांनी केलेलं आहे. यांचं महर्षी यांचं जेव्हा पुनर्विवाहाचा विषय आला, तेव्हा यांच्या ज्या शिक्षिका होत्या पंडिता रमाबाई, त्या म्हणाल्या की अगं दुसरा विवाह तू करतेस तो तरी धडधाकट माणूस बघून कर, कारण महर्षी अगदी कृशी की तुला काही परत विधवा व्हायची हौस आली आहे का? पण त्या म्हणाल्या असं काही झालं नाही, कारण महर्षींना 104 वर्षांचं आयुष्य लागतं. कारण ते काटक होते, मैलोन मैल चालायचं, अतिशय नेमस्त जीवन, नेमस्त जेवण, अशी सगळी त्यांची दिनचर्या होती. आणि चालण्याची त्यांना खूप आवड होती, पैसे पण वाचतात आणि शरीराला व्यायाम पण होतो. आज आपण तेच आपल्याला सल्ला घ्यायला लागतो की यासाठीच कोणाच नाही, त्यांनी ते नॉर्मल लाईफस्टाईल म्हणून त्यांनी ते त्यावेळेस अंगीकारलं होतं. यांच्या नावाने तिकडे पाया कर्वे पुरस्कार म्हणून दिला जातो दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्री व्यक्तीला. तर यांचं जेव्हा पुनर्विवाह जेव्हा ठरला, तेव्हा यांच्या सिक्युरिटीसाठी पंडिता रमाबाईंनी महर्षींना 3000 रुपयाची पॉलिसी काढायला सांगितली की समजा महर्षींना काही झालं तर तिची म्हणजे पत्नीची आर्थिक सुरक्षा हो. भगवतीबाई महर्षींच्या सुनबाई या भारतातल्या पहिल्या महिला मानववंशशास्त्रज्ञ, फर्स्ट लेडी अँथ्रोपॉलॉजिस्ट इन इंडिया, की रामायण महाभारत काळापासून सिव्हिलायझेशनमध्ये कसा कसा समाजामध्ये फरक पडत आला आहे, समाजाच्या विचारसरणी आचारात या सगळ्यावर अभ्यास करणार आहे. त्यांच्या कार्याला जी ओळख मिळाली, त्यांच्या कार्याला जे ॲप्रिसिएशन मिळालं, त्या मेडल्सचे किंवा त्या पुरस्कारांचे फोटो लावलेले आहेत. दलित मित्र संस्थेकडून मिळालं आहे कैसर ई हिंद पदक, इंग्रजांच्या काळातलं सर्वोच्च मेडल, 1/2 किलो वजनाचं सोन्याचं मेडल आहे. पद्मविभूषण, 100व्या वर्षी भारतरत्न हा किताब मिळाला. आणि महर्षींच्या बाया कर्व्यांची समाधी आणि महर्षींच्या नंतरच्या आयुष्यातले जेवणाची ताट, वाटी, भांडं, जेवणाचं टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, काठी, तिकडच्या प्रमाणे आपल्या अभ्यासक्रमात अपडेट करायचे आपले अभ्यासक्रम स्त्री शिक्षणाचे, आणि तिकडे आपल्या कार्याचा प्रचार प्रसार करायचा आणि देणगी मिळवायची. 3 खंडांमध्ये फिरले. त्यावेळेला डॉक्टर आल्बर्ट आइन्स्टाईननी महर्षींची भेट मागितली होती, कारण महर्षींच्या कार्याचं समाजाच्या दृष्टीने, भारत देशाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे हे त्यांनी
अचूकपणे ओळखलं होतं, म्हणून त्यांची भेट मागितली, स्वतःची खुर्ची त्यांना ऑफर केली आणि स्वतःच्या छोट्या स्टूलवर बसून त्यांनी फोटो काढून दिला. आज डॉक्टर आल्बर्ट आइन्स्टाईन सगळ्या मुलांना अभ्यासाच्या पुस्तकातून माहीत असतात, पण महर्षींचं कार्य आपल्या समाजासाठी एवढं मोठं असून सुद्धा त्याची फारशी माहिती नसते. त्यांच्या त्या प्रवासातलेच फोटो आहेत. आणि 100व्या वर्षी मुरुड गावाने सत्कार केला आमच्या गावचा सुपुत्र म्हणून, तर हे सगळे फोटो त्यांच्या 100व्या म्हणजे त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळेचे. त्यावेळेला वरच्या फोटोमध्ये, सगळ्यात वरच्या फोटोमध्ये पावा काणे डाव्या हाताने, तर डाव्या हातापासून सुरुवात करून ते पण भारतरत्न आहे, पावा काणे, महर्षी, सेनापती बापट आणि रँगलर फरांडसे जे आत्ते भाऊ होते, महर्षींचे आत्ते भाऊ होते रँगलर फरांडसे. या बोर्डवर पूर्वीची म्हणजे महर्षींच्या कार्याची सुरुवात झाली ती वास्तू पहिल्या 6 विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोशाखावरून त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला त्यांच्या परिस्थितीची जाणीव, म्हणजे कोणत्या परिस्थितीशी झगडून त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली ते तुम्ही कल्पना करू शकता. शिक्षक वर्ग पहिल्याचा पहिला सुरुवातीचा त्यांचे सहकारी यांचे सगळे फोटो आहे. या ज्या बाई होत्या पार्वतीबाई आठवले, या बाया कर्व्यांच्या धाकट्या बहीण होत्या. आणि बाया कर्व्यांनी अतिशय त्यांना खूप कन्व्हिन्स करून त्यांच्यावर खूप असं म्हणजे त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना शिक्षण घ्यायला प्रोत्साहन दिलं. वयाच्या 26व्या वर्षी मुलगा 3रीत शिकत असताना आईने 2रीत शिकायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर शिक्षण घेऊन शिक्षिका झाल्या आणि संपूर्ण भारतभर फिरून आश्रमासाठी देणगी गोळा केली. त्यांना आश्रमाच्या पहिल्या आजन्मसेविका असं म्हटलं जातं. या ज्या बाई आहेत 36व्या वर्षी यांचे मिस्टर जेव्हा गेले, या 36 वर्षांच्या होत्या, मिस्टर 62 वर्षांचे होते कारण त्यांच्या या तृतीय पत्नी होत्या. आणि 36व्या वर्षी या बाईंच्या पदरात 4 मुली आणि 1 मुलगा, त्यातली काही सावत्र असणार मुली. 36व्या वर्षानंतर या बाईंनी शिक्षण घेतलं आणि आपल्या मुलींची चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिली, आपल्या मुलाचं चांगलं शिक्षण केलं. महर्षींच्या गुरुपत्नी होत्या या, पण आश्रमामध्ये महर्षींच्या विद्यार्थिनी इतका त्यांच्या भूमिकेमध्ये बदल झाला. या पण आश्रमातले पहिल्या विद्यार्थिनी, ते सगळे फोटो या बोर्डवर आहे. आणि त्याच्यानंतर या 5व्या बोर्डवरती मेडिकलचं शिक्षण सोडून बाकी सगळं शिक्षण तिथे कोणत्याही क्षेत्रातलं उपलब्ध आहे. आजही प्रवास करत असताना फ्रान्समध्ये पॅरिसला रवींद्रनाथ टागोरांच्या सभेमध्ये या बाईंनी भाषण केलं होतं. आणि परत येताना रवींद्रनाथ टागोर आणि त्यांच्या सुनबाई यांच्याबरोबर होत्या आणि इतर काही भारतीय या सगळ्यांच्या म्हणजे साहित्य काव्य विनोदाच्या वातावरणात त्यांनी घालवलेले 15 दिवस हे त्यांच्या खूप आठवणीत राहिले असं त्यांनी सांगितलेलं आहे. या बाईंनी पण खूप मेहनत केली देणगी मिळवण्यासाठी, कुठे क्लबमध्ये जायच्या तिथे लोक यांच्याकडे पाठ करून सुद्धा किंवा यांच्याकडे फारसं लक्ष न देता आपापलं काम करत राहायचे. ते जे काय त्यांचा मनोरंजनाचं असेल ते करत राहायचे, पण या बाई आपलं भाषण बोलून पूर्ण करायच्या. त्या म्हणायच्या की जमलेले देणगीवरून मला कळतं की ते माझं भाषण ऐकतात, मग माझ्याकडे पाठ करून बसलात तरी मला काही हरकत नाही. इतकं किंवा समजा आता आजच्या ह्याच्या की आपल्याकडे आल्या, आपल्याकडे चहा गावातल्या प्रतिष्ठितांसाठी किंवा काही खास लोकांसाठी किंवा एक सभा बोलवायला सांगायची, चहा पाण्याचा कार्यक्रम, मग तिथून देणगी गोळा झाली की इकडून दुसऱ्या गावातल्यांसाठी रेफरन्स लेटर घ्यायचं, असं करत 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 त्या देणगी मिळवायचं काम त्यांनी आयुष्यभर सुरू ठेवलं. अशा एक ह्या ज्या दुसऱ्या आहेत, रमाबाई सोमण, मुरुडची जी प्राथमिक शाळा आहे तिथे सोमण गुरुजी म्हणून होते, महर्षींचे ज्यांचा आदर्श आपल्या मनात असतो असे शिक्षक, देवीच्या देवळात
मागच्या पायऱ्यांवर बसून संध्याकाळी सामूहिक वर्तमानपत्र वाचन चालायचं. तेव्हा बरेच वेळा आवडता विद्यार्थी म्हणून महर्षींना वाचण्यासाठी संधी दिली जायची, वर्तमानपत्रातले काही लेख वगैरे. असा त्यांच्या त्यांच्या विचारांचा संस्कार पण महर्षींवर झाला होता. गुरुजी रिटायर झाल्यानंतर आपल्या पत्नींबरोबर महर्षींना मदत करायला त्यांच्या आश्रमात गेले होते. गुरुजी 65 वर्षांचे असतील जेव्हा त्यांचं निधन झालं, 65-64 वर्षांचे. त्यावेळेला त्यांच्या तिसऱ्या पत्नी असल्याने त्या 36 वर्षांच्या होत्या आणि त्यांच्या 15-4 मुली आणि 1 मुलगा. मुली काही सावत्रसुद्धा असतील, पण जबाबदारी झटकणं हा प्रकार काही नव्हता, त्यामुळे त्यांनी सगळ्यांचीच जबाबदारी घेतली. 36व्या वर्षी महर्षींनी यांना खूप कन्व्हिन्स केलं आणि शिक्षण घ्यायला प्रवृत्त केलं. शिक्षण घेऊन यांनी नंतर आपल्या पायावर उभं राहून आपल्या मुलींची चांगल्या ठिकाणी विवाह करून दिले, मुलाला शिक्षण दिलं. असं एकेका व्यक्ती एकेका स्त्रीला उभं राहण्यासाठी आणि तिचा संसार उभा करण्यासाठी महर्षींनी दिलेल्या शिक्षणाची, महर्षींनी दिलेल्या मदतीची, आधाराची या स्त्रीला खूप मदत झाली, ऋण झालं. अशा ह्या आमच्या सगळ्या म्हणजे आम्हा स्त्रियांवरती महर्षींचं ऋण आहे, तर ते आम्ही कुठेतरी मानलं पाहिजे. आणि यासाठी मी ही सगळी माहिती सांगण्याचं मला जे काही प्रेरणा मिळते ती महर्षींच्या. आता यामध्ये ह्या ज्या पहिल्या 6 विद्यार्थिनी आहेत यातल्या एका बाईंच्या नात आमच्याकडे आल्या होत्या. त्या 82 वर्षांच्या होत्या नात जेव्हा आल्या तेव्हा, आणि त्यांनी पूर्वी म्हणजे संस्कृत आणि मराठी दोन्हीमध्ये एम ए केलं होतं. म्हणजे शिक्षण आजीच्या शिक्षणामुळे नातीच्या शिक्षणातसुद्धा फरक पडू शकतो. एक शिक्षणाची ज्ञानाची गोडी निर्माण होते, पुढे पुढे ते पाझरत जातं ज्ञानाची आवड. त्याच्यानंतर केळशीच्या पुढे 7-8 मैलांवरती एक गाव आहे, तिथल्या एका कुटुंबातल्या वडिलांनी आपल्या 3 मुलींना एक एक करून आश्रमामध्ये ठेवलं होतं की आपली मुलगी म्हणजे बरी आहे किंवा तिला काही बरं नाही आहे, तर पत्र यायला त्या काळात किमान 10-15 दिवस तरी नक्कीच लागत असतील, इतक्या त्यावेळेला ते दुर्गम होतं. पण माझ्या मुलींना कुठेही जायला लागलं तरी चालेल, पण त्या शिकल्याच पाहिजे या जिद्दीने त्यांनी त्यांना तिकडे ठेवलं होतं. जेव्हा स्मारकाचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर 1-2 वर्षात या 3 बाई इकडे आल्या होत्या. त्यांची वय त्यावेळेला 76, 78 आणि 80 अशी त्या 3 वय होती. आणि त्या म्हणाल्या की या देवधरबाई या आमच्या आश्रमातल्या आई होत्या. आमचं खाणं पिणं, आम्ही आजारी असलो तर पेज पाणी, औषधोपचार अभ्यास नीट चाललं आहे की नाही हे सगळं बघणं, म्हणजे जन्मदात्रीनी जन्म दिला पण आमच्या आयुष्याला आकार या आईने दिला, असे अक्षरशः म्हणजे त्यांचं ऋण मानणारे किंवा देवळात पेक्षासुद्धा महर्षींच्या स्मृतीला स्मृती संग्रहालयाला भेट देणारे लोक अशा विचारांचे इथे येतात. कोल्हापूरून एक बाई आल्या होत्या, त्या 30-35 वर्षांच्या असतील. त्या म्हणाल्या की आम्ही 3 बहिणी, वडील लवकर गेले आणि आई वडील दोघंही दुसऱ्यांच्या शेतावर मजुरी करायला, ऊस तोडायला लागले. आमची आई आम्हाला 2 वेळेचं जेवण पूर्ण देऊ शकत नव्हती, तर शिक्षण बिक्षण फार पुढची गोष्ट राहिली. मग आमच्या नातेवाईकांनी आमच्या आईला या संस्थेचं नाव सांगितलं. पहिले मला तिकडे ठेवलं, मी तिकडे 12वी केलं, DED केलं. धाकट्या 2 बहिणींनी पण 12वी केलं. संस्थेनेच आम्हाला नोकरी लावून दिली. अजूनसुद्धा आम्ही आणि लग्न झाल्यानंतर पहिल्या वटपौर्णिमेला आमची तिथे ओटी भरली जाते की आमची मुलगी आहे, आमचे जावई आहे, तर मुलींची आमची ओटी भरली जाते. तर ज्याला म्हणे आज जर का मला संस्थेमध्ये आश्रम मिळाला नसता, तर आज माझ्या हातात पण वेळ आला असता आणि मला दुसऱ्यांच्या शेतावर मजुरी करण्याचा दुसरा पर्याय नव्हता. पण मला शिक्षण मिळाल्यामुळे आज मी दुसऱ्या मुलांना शिकवते, माझ्या मुलांना शिकवते, त्यांना जास्त चांगले संस्कार देऊ शकते. तर अशा अनेक स्त्रियांना ही 2017 गोष्ट आहे मी ही जी सांगते. तर अशा अनेक स्त्रियांना महर्षींनी दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करून त्यांचं आयुष्य अतिशय चांगल्या मार्गावर आणून ठेवलेलं आहे. आणि एवढ्या त्यांनी केलेल्या तपश्चर्येमुळे त्यांना मान्यवर व्यक्तींबरोबरचे फोटो या बोर्डवर लावलेले आहेत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नचिकेळकर टिळकांचे सहाय्यक संपादक यावेळी.
केसरीचे नामदार श्रीनिवास शास्त्री, सगळ्या मोठ्या व्यक्तींबरोबर इथे फोटो आहेत. एका विशेष फोटोकडे मी तुमचं लक्ष विशेषत्वाने तुम्हाला बघायला सांगेन. शंभराव्या वर्षी भारतरत्न देताना आपले पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रोटोकॉल सोडून दोन पायऱ्या पुढे आलेले आहेत महर्षींना भारतरत्न अर्पण करण्यासाठी. कारण त्यांची त्यांची तपश्चर्या, त्यांचं वय, त्यांचा मान, म्हणजे त्यांच्या कार्याचा तो मान होता, म्हणून राष्ट्रपती प्रोटोकॉल सोडून दोन पायऱ्या पुढे आलेले, खाली उतरून पुढे आलेले आहेत महर्षींना भारतरत्न अर्पण करण्यासाठी. ही त्यावेळेची सगळ्यात मोठी बातमी. आपण शांतपणाने माझं ऐकून घेतलं. धन्यवाद.